पावसाळ्याचे दिवस येत आहेत आणि पावसाळ्याच्या या दिवसात साप निघण्याचं प्रमाणही मोठं असतं. खरं तर साप हा शेतकऱ्यांचा मित्र जरी असला तरी त्याच्या भीतीनं त्याला अनेकदा मारलं जातं. पण आता एक अशी जादूची काठी आली आहे जी माणसांसोबत सापांचाही जीव वाचवणार आहे. साप दिसला की भल्या भल्यांची घाबर गुंडी उडते, कारण साप चावला की माणूस मरतोच हा आपल्याकडे समज आहे. देशासह राज्यात दरवर्षी हजारो जणांचा सर्पदंशानं मृत्यू होतो हे वास्तव आहे. शिवाय भीतीनं सापाचाही मोठ्या प्रमाणात जीव घेतला जातो हेही वास्तव आहे. पण सर्पदंशापासून माणसांचा आणि माणसांपासून सापाचा बचाव व्हावा यासाठी संशोधकांनी एका अफलातून जादूच्या काठीचा शोध लावलाय. कर्नाटक इथल्या प्रसादम इंडस्ट्रीजनं द स्नेक गार्ड या अनोख्या काठीचा शोध लावलाय. विशेषतः शेतकऱ्यांचा सापापासून बचाव व्हावा म्हणून ही काठी बनवण्यात आली आहे. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या या काठीत एक असं उपकरण बसवण्यात आलंय, त्यातून निघणाऱ्या तरंगांमुळे साप त्या काठीच्या आसपासही फिरकत नाही, कारण त्या तरंगांनी सापाला समोर एक मोठं संकट असल्याचा भास होतो आणि तो तिथून निघून जातो असा संशोधकांचा दावा आहे. या काठीच्या जवळपास साप येणार नाही, त्यामुळे सर्पदंशाच्या घटना घडणार नाहीत आणि साप दिसल्यास त्याला मारण्याचं प्रमाणही कमी होईल असा विश्वास प्रसादमला वाटतोय. शेतात काम करताना शेतकरी बचावासाठी काठीचा वापर करतात, हीच गोष्ट लक्षात घेत संशोधकांनी या उपकरणाला काठीचं रूप दिलंय. त्यामुळे शेतकऱ्यांना ते सोबत ठेवण्यासाठी सोयीचं तर आहेच, शिवाय हाताळणंही सोपं असून खर्चिक नाही हे विशेष. साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे, पण एकमेकांबद्दल असलेल्या भीतीनं दोघांचाही जीव जातो. पण ही जादूची कांडी या दोन मित्रांचा जीव वाचवत असेल तर ती दोघांसाठीही वरदान ठरू शकते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमान्य.